हरिओम, मी चेतनावीरा नितीनसिंह घाडीगावकर, खारेगाव उपासना केंद्र. आम्ही 2000 सालापासून बापूंच्या परिवारात सामील झालो. अगदी लहानपणापासूनच, तेव्हा मी 1 वर्षाची होते, लहानपणापासूनच आमच्यावर बापूंचे संस्कार झाले. माझा अनुभव 2012 सालचा आहे. तेव्हा मी 8वीत होते. तेव्हा सप्टेंबर महिना होता आणि डासांसाठी आम्ही रात्री झोपताना मच्छरची कॉईल लावायचो. तर माझ्या अंथरुणाच्या वरच्या साईडला ती कॉईल असायची आणि माझ्या त्या कॉईलपर्यंत माझा हात पोचू नये म्हणून मम्मीने तिथे फळी लावली होती. म्हणजे फळीच्या पलीकडे ती कॉईल होती. तर असंच एका रात्री नेहमीसारखी ती कॉईल लावली आणि फळी लावली. तर त्या रात्री झोपलो आणि रात्रीमध्येच मला असं एकदम गुदमरल्यासारखं झालं की म्हणजे कुठून तरी धूर जाणवायला लागलं, खूप असं सफोकेशन व्हायला लागलं. मग अचानक असं मी उजव्या उशीवर वळणार, इतक्यात मला असं माझ्या उशीवरती सीढी एवढ्या आकाराचा हे निखारा दिसला. तर मला कळलं हे असं का दिसतंय. मी लगेच मम्मीला हाक मारली, तर मम्मी पण उठली आणि पप्पांनी लगेच लाईट लावली. तर बघितलं, मी पण उठल्यानंतर बघितलं, अक्षरशः माझी उशी जळत होती आणि उशी जळून ती पूर्ण गादीपर्यंत पोचली होती. मी उठले आणि पप्पांनी लगेच ती उशी बाजूला केली आणि उशीवर पाणी वगैरे टाकलं. तर आम्ही एकदम असं घाबरलो, म्हणजे असं कसं झालं. अक्षरशः अख्ख्या बेडरूममध्ये धूर झालेला नुसता. मग आम्ही असं एकदम टेन्शनमध्ये, काय झालं असतं काय नाही. आणि तेव्हा मग नशीब म्हटलं की काय झालं नाही. पण तेवढ्यात मला कळलं की एवढं ह्या भागातल्या माझे केस थोडेसे जळले होते, पण तरी बापूंच्या कृपेने माझ्या चेहऱ्याला काही हानी झाली नाही. कारण की झोपेत आपण कसेही झोपतो, कळत नाही आपल्याला काही. आणि तेव्हा समजा माझ्या लक्षात आलं नसतं आणि झोपेत तर कोणाला लक्षात येतच नाही, तेव्हा माझा हा गाल त्या जळत्या सीडी एवढ्या आखराच्या निखाऱ्यावर पडला असता, तर मग काय झालं असतं हे बापूंनीच ह्याच्यातून मला बाहेर काढलं. आणि आता माझा दुसरा अनुभव, त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात माझं पोट खूप दुखत होतं. म्हणजे पोटाचं खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा पोटात दुखून. तर मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो, तर डॉक्टरांनी औषधं वगैरे दिली, पण थोड्या दिवसांनी परत माझं पोटदुखी तशी सुरू झाली. मग काय करायचं कळत नव्हतं. मग शेवटी पप्पा मला घेऊन हॉस्पिटलला गेले आणि मग तिकडे गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की हिचं पोट असं दुखतंय. डॉक्टरांकडे घेऊन गेलो की तरी पण काय फरक पडत नाही, अजून दुखतंच आहे पोटात. माझ्या पोटाच्या खालच्या बाजूला, राईट साईडला खालच्या बाजूला दुखत होतं. तर मग डॉक्टर म्हणाले की ही जागा अपेंडिक्सची असते, तर कदाचित अपेंडिक्स असू शकतो, त्यामुळे सोनोग्राफी करायची गरज आहे, ॲडमिट करून घेऊया आणि मग सोनोग्राफी केल्यावर समजेल की काय आहे किंवा काय नसेल. तर मग तसं मला ॲडमिट केलं. तर मला ॲडमिशनची आधीच खूप भीती असते, तर तसं ॲडमिट केलं. कारण की लहानपणापासून मी अशी खूप वेळा ॲडमिट झाले आणि तेव्हा कसं लहान असल्यामुळे सुईचं टेन्शन असतं, तर त्यामुळे मला इतकी भीती वाटत होती. मी तिथेच रडायला लागले की आता मला ॲडमिट करणार मग नंतर. आणि ते पण ऑपरेशन बोलले ना नंतर, की म्हणजे सोनोग्राफी केल्यावर जर समजलं असेल तर मग ऑपरेशन करायला लागेल. तर मी अजूनच घाबरले, सगळं माझा हातपाय थरथरायला लागले. आणि नंतर मग तसं मला त्या रात्री ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सोनोग्राफीसाठी नेलं. तिथे पण त्यांचं एक लिक्विड असतं, ते लिक्विड असं प्यायचं, सोनोग्राफीसाठी प्यावं लागतं. म्हणजे पोटातलं सगळं म्हणजे काय व्यवस्थित आहे का, म्हणजे सोनोग्राफीसाठी प्यावं लागतं. तर ते बघून ते पिलं मी. प्यायल्यानंतर मला असं एकदम उलटीसारखं व्हायला लागलं. आणि तिथे ते पण मला नीट जात नव्हतं, पर उलट्या करायला लागले मी. आणि त्या दिवशीही खूप त्रास झाला. आणि नंतर मग सोनोग्राफी केली, सोनोग्राफी झाली, त्याच्यानंतर रिपोर्ट्स आल्यावर कळलं की अपेंडिक्स आहे. तर मग आता ऑपरेशन करायला लागलं. तर मला परत अजून धडकी भरली की आता ऑपरेशन करायचं. मग नंतर ऑपरेशनची डेट फिक्स झाली. त्या दिवशी एका 24 डिसेंबरला ऑपरेशन सांगितलं. आणि त्या दिवशी सकाळी 9 वाजता माझं ऑपरेशन करायला घेतलं. मला तिथे ॲनेस्थेशिया दिला, तर तो ॲनेस्थेशिया सलाईनमधून दिला. तर तो असा एवढा दुखायला लागला माझा हात, म्हणजे त्या सलाईन थ्रू जाताना माझ्या हाताच्या नसेतून जाताना अक्षरशः जाणवत होतं मला की काहीतरी आतमध्ये पास होतंय. तर त्याच्याने खूप त्रास जास्त झाला मला. ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर ऑपरेशननंतर मला ICU मध्ये शिफ्ट केलं. ICU मध्ये शिफ्ट केल्यानंतर मला जवळपास 2 वाजता मला शुद्ध आली. आणि नंतर तेव्हा म्हणजे खोकला आणि ते ऑपरेशनमुळे त्या जागी पण दुखतच होतं
आणि डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन झालंय सक्सेसफुल, पण तरी तुम्ही वेळेवर आलात कारण की तो अपेंडिक्स ऑलमोस्ट मॅच्युअर झाला होता, कधीही फुटण्याची शक्यता होती, अक्षरशः तो एवढा एवढा झाला होता. तर मग आम्ही म्हटलं की म्हणजे लवकरात लवकर गेल्यामुळे तेवढं एक टळलं. नंतर तेव्हा सलाईन काढून टाकलं होतं, तर आय सी यूमध्ये मला परत सलाईन लावायची वेळ आली. तर तेव्हा सलाईन म्हणजे सुई टो एक सलाईन लावताना तिथे माझी सुई जातच नव्हती, गेली तर क्लॉटिंग होत होतं, नाहीतर मग नस सापडत नव्हती. तर क्लॉटिंग झाल्यावरती मला खूप सुजायचा, हात अक्षरशः सुजत होता आणि मग त्याच्यामधून ते पास नव्हतं होत आतमध्ये. तर खूप त्रास झाला त्याच्याने पण त्या नर्सने काही प्रयत्न सोडले नाही, इथे टोचलं म्हणजे अक्षरशः ते लोक प्रयत्न करत होते कुठे नर्स मिळते, मिळाली नाही कुठेच मिळाली नाही. तर शेवटी त्यांनी पाय पकडला, तर पायात पण पायाची नस घेतली सलाईन लावण्यासाठी. तर एवढं म्हणजे त्या रात्री मला सतरा ठिकाणीच टोचलं, मला सतरा ठिकाणी टोचलं. म्हणजे विचार करा मी किती रडून हैराण झाले असेल, कारण की एका सुईची भीती आहे मला आणि त्यांनी सतरा ठिकाणी मला सुया टोचल्या. आणि वरून सुया नुसते टोचून नाही, टोचलं तर आतमध्ये नस सापडत नाही तर सुई आतमध्ये फिरवून बघायचे कुठे सापडते का, तेही नाही. तर एवढा त्रास, मी अक्षरशः रडून आय सी यूमध्ये गोंधळ घातला. आणि मम्मीला पण टेन्शन आलं, मम्मी पण एकदम म्हणाली की एवढं काय होतं, एवढा का त्रास होतोय. नंतर त्या रात्री मग त्यांनी प्रयत्न सोडून दिले, नंतर सांगितलं की आता झोपा उद्या सकाळी बघू. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या रात्री झोपलो, दुसऱ्या दिवशी सकाळी मला रूममध्ये शिफ्ट केलं आणि तेव्हा परत ते लोक आले सलाईनसाठी. तर चेक केलं कुठे नस सापडते का, तर त्यांना असं वाटलं सापडली. तर त्यांनी परत ट्राय केलं तर तिथे परत क्लॉटिंग सुरू झालं. म्हणजे सलाईन लावायचं तर असं क्लॉटिंग होत होतं किंवा नस सापडत नव्हती. तर मग शेवटी मी तेव्हा पण नुसतं रडून हैराण झाले की मला खूप त्रास होतोय, मम्मीला म्हटलं. नंतर मग ते प्रयत्न करून परत गेले नर्स आणि मग मी मम्मीला म्हटलं की मम्मी आपण हॉस्पिटलमधून पळून तरी जाऊया किंवा रूमला आतून लॉक करून घेऊया, म्हणजे ते लोक सुई टोचायला येणार नाही. म्हणजे मी वेड्यासारखी वागत होते, एवढी घाबरले होते, खूप त्रास खूप दुखणं झालं होतं ना. तर मग मम्मी म्हणाली, मम्मीला पण टेन्शन आलं, तर मम्मी म्हणाली की काय हरकत, काय टेन्शन घेऊ नकोस तू, आता तात्पुरतंच हो आपण पुढचं पुढे बघून घेऊ. मग आम्ही मग मम्मीने माझ्या डोक्यावर हात फिरवत गुरुचरित्राचा 14वा अध्याय पठण सुरू केला आणि तशीच मला झोप लागली आणि ती एकदम गाढ झोप लागली मला. आणि नंतर थोड्याने मम्मीने मला उठवलं की उठ डॉक्टर आले. आणि डॉक्टर आले आणि डॉक्टरांना बघून, डॉक्टरांच्या बाजूला नर्स होत्या, तर ते बघून मला परत टेन्शन, आता हे परत सुई टोचायला आले. नंतर मग ते डॉक्टरांनी विचारलं की सगळं नॉर्मल आहे ना, तर नर्स म्हणाले हो सगळं नॉर्मल आहे. तर मम्मी लगेच म्हणाली की काही नॉर्मल नाही आहे, हिला रात्रीपासून सतरा ठिकाणी टोचून झालं, हिची नस सापडत नाही आहे, हिला सलाईन जात नाही आहे आणि खूप हिला खूप त्रास होतोय, नस सापडत नाही परत क्लॉटिंग होत आहे, तिला केवढा त्रास होतोय तिला. आणि ते बोलतात नॉर्मल काय ठीक आहे सगळं. तर मग डॉक्टर म्हणाले काही हरकत नाही. आम्ही मी आणि मम्मी एकदम शॉक झालो की म्हणजे अचानक डॉक्टर कसे म्हणाले काही हरकत नाही, जिथे सलाईन लावायची गरज आहे ज्यावेळी, आणि तिथे डॉक्टर अचानक म्हणाले की काही हरकत नाही. आणि डॉक्टर म्हणाले की आता नारळाचं पाणी द्या तिला, नारळाचं पाणी पिलं आणि जर उलटी झाली तर मग सलाईन लावायला लागेल, नाही झाली तर सलाईन बंद. तर मी आणि मम्मी अक्षरशः एवढे खुश झालो ना की म्हणजे सलाईन एका सलाईनसाठी ते लोकांनी इतकी कष्ट केले, सगळीकडे ट्राय करत होते इथे लाव तिथे लाव पाय पकड, तर ते डायरेक्ट डॉक्टरांनी बंद करून टाकलं. आणि ते तो म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे तेव्हा जी छोटीशी झोप लागली होती मला, तर त्या झोपेत मम्मीने मला जो गुरुचरित्राचा 14वा अध्याय पठण करत होती मम्मी, आणि त्या झोपेत मला छोटी मतलब एकदम छोट्या क्षणात मला असे बापू येऊन गेले स्वप्नात. आणि ते डॉक्टर म्हणजे खरंच बापू होते, बापू त्या डॉक्टरांच्या रूपात आले आणि माझं सलाईन लावणं कायमचं असं बंद करून टाकलं. हा असेच बापू माझ्या कायम जवळ आहेत, कायम माझ्या पाठीशी आहेत आणि जे घडतं ते जे घडणार असतं ते घडतंच, पण बापू त्याची तीव्रता कमी करतात. खरंच अंबज्ञ बापू, आय लव्ह यू डॅड. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित.